बस लिए समर्पण तन मन से मैं देव भूमि में आता हूँ। है भाग्य मेरा सौभाग्य मेरा मैं तुमको शीश नवाता हूँ। गुड मॉर्निंग, पाउस का है अपनी बात सोडत नहीं। आज पण सकाळी 7 किलो पावसाने तर सुरुवात केलेली आहे। 10 किलोमीटर पण आलो नाही, पाऊस सुरू झाला आहे। ते थोडी सायकल पटकन ती खाली शॉपच्या खाली उभा केलेला आहे आणि थांबलेलं आहे साईडला। हाय मित्रांनो, आता मी सकाळी निघालो होतो कन्नूरवरून आणि 10 किलोमीटरवरती थांबलेलं आहे। पाऊस पण इकडं थोडा आहे त्यामुळे इथं थांबलेलं आहे नाश्त्यासाठी। पहिला नाश्ता करून घेतो, काल तर खूप त्रास झाला मला। नाश्ता करून घेतो, इथं नाश्त्याला आहे वडा आहे डोसा आहे। आता मी एक नाश्ता मागवतो। रोड टच हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलमध्ये मी नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे आणि नाश्त्याला घेतलेला आहे मेंदू वडा। हे किचन आहे, एकदम भारी आहे। हॉटेल पण एक छोटंसं आहे पण एकदम टेस्टी आहे। आणि मी आज फर्स्ट टाईम काल एवढ्या दिवसानंतर मुंबई सोडल्यानंतर मी वडापाव कुन्नूरमध्ये बघितला। आज पण पाऊस खूप आहे, आता थोडा कमी आहे। सकाळपासून पाऊस भरपूर होता आणि खूप इकडे थंडी लागते। त्याबरोबर चहा पण घेतलेला आहे मी। ओके, आज पण खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। हा नट बोल्ट असतो ह्या व्हीलच्या आतमध्ये, ह्याच्यावरती मेन हे असतं आणि ह्या आज पूर्ण क्रॅक झालेला आहे। दोन भाग त्याचे झालेले आहेत। खरंच प्लेनला होतो म्हणून काय प्रॉब्लेम नाही झाला, नशिबाने चांगलीच साथ दिली। स्लोपला असलं तर खूप मोठा ॲक्सिडेंट झाला असता। आणि आता हे भेटणं पण खूप मोठं मुश्किलचं काम आहे। आता बघू आता कुठे भेटतो आहे तो, आणि मी आता सर्च करायला लागलो आहे। नशिबाने ठरवलं ना, अशी संकट देतच राहते। आता ह्याच्या पुढे काही बोलू शकत नाही। आता बघायचं तेच कुठे भेटतो आहे हा नट बोल्ट। ओके, नमस्कार मित्रांनो, आज सकाळी माझ्या सायकलचा प्रॉब्लेम झाला आणि खूप मोठा मेजर प्रॉब्लेम झाला असता। लोक लागतो तर खूप मोठा ॲक्सिडेंट झाला असता, पण तो प्लेनला होतो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही झाला। आणि इथं आल्यानंतर माझा इथं प्रॉब्लेम झाल्यानंतर मला असं टेन्शन आलं की काय माझा प्रॉब्लेम होईल, काय मला सांगू शकत नाही। आता मला मदत भेटेल का काय सांगू शकत नाही। पण हा शॉप आहे फेमस शॉप, हे रोड टच शॉप आहे। सरांनी माझी अवस्था बघून सर आणि मी सरांना विचारा गेल्यानंतर सरांनी मला माझी अवस्था बघून सरांनी स्वतःहून हेल्प केली। मला एक कमीत कमी 30 किलोमीटरवरती स्वतः माझ्याबरोबर माझे व्हील घेऊन, सायकलचं व्हील घेऊन मला या एका सिटीमध्ये नेले। एक शॉपमध्ये बंद होता, तिथून पुढच्या शॉपमध्ये नेले। आणि खरंच सरांनी आज माझ्यासाठी खूप मदत चांगली केलेली आहे। अर्थात बोलतात ना, खरंच आज या जिवंत माणसामध्ये देव आहे। तुम्ही काही कुठेही जावा, आपल्याला जिवंत माणूसच मदत करू शकतो। आणि सर मला हे एक देवासारखे आलेले आहेत मस्तीला। आणि आज माझी सायकल ओके झालेली आहे आणि आज माझा प्रवास चालू होत आहे। सरांनी खूप मला चांगली मदत केलेली आहे सर। थँक्यू सर। हाय मित्रांनो, मी सकाळी निघालो होतो कन्नूरवरून आणि सायकलचा माझा प्रॉब्लेम झाला, त्यामुळं खूप लेट झाला मला यायला इकडं। आणि सायकल भटकन इथं मी उभा केलेला आहे आणि इथं बँगल कॅफे, हा कसारा गोड, मी इथं आलेलो आहे कॉफी प्यायसाठी। जरा चहा इथे घेतलेला आहे। एकदम रोड टच आहे, आपण गोवा कर्नाटक या रोडलाच आहे। आणि इथं मी थोडा वेळ थांबत आहे, यांनी मला बोलवलं। यांनी मी माझे जाताना यांनी मला बघितलं, त्यानंतर बोलवलं आणि मी चहा घेतलेला आहे। चहा एकदम मस्त आहे इकडं, मला खूप चांगली लागते चहा। आणि हे किचन आहे यांचं, इकडं म्हणजे सर्व भेटतं नाश्त्यासाठी। ज्यूस वगैरे पूर्ण भेटतं, मला काय पाहिजे ते भेटतं।
चहाची बघा सिस्टम कशी आहे इकडं. आपल्याकडे रेडी करून ठेवतात चहा, पण इकडं बघा कशी गरम पाण्यात करून ती चहा बनवते. ही म्हणजे अशा प्रकारे चहा बनवतात, आपल्याकडे रेडी करून ठेवतात महाराष्ट्रामध्ये, पण इकडं एकदम रेडी करून ठेवतात. गरम पाणी ह्याच्यामध्ये, त्याच्यावरती दूध आणि हे ते पुडीचं पाणी. ओके, एकदम मस्त इथं चहा पिऊ आणि नंतर जाऊ. हे फ्रेंड आहेत आपले, तो ओनर. ओनर आहेत कोण? ओनर कोण सर? आप हे ओनर आहेत. आणि कधीतरी तुम्ही इकडं लॉंग रूट सायकलिंग करत असाल तर नक्की इकडं भेट द्या, कारण का रोड टच आहे, काही प्रॉब्लेम नाही. नाश्ता वगैरे तुम्ही करू शकता इथं, काही ज्यूस वगैरे लागला तर. ओके, मी प्रत्येक वेळी अनुभव सांगतो, कारण का इकडं येताना मला काय लागतं हे सर्व सांगितल्यानंतर कोणताही सायकलिस्ट थांबू शकतो. ओके ठीक आहे. आणि तुम्हाला दाखवतो मी काय काय म्हणजे इकडं सुविधा आहेत. इथे एक टेम्पल आहे, इथे एक चांगलं टेम्पल आहे, ते पूर्ण बसण्यासाठी पण आहे. हे ज्यूस सेंटर आहे इथं, तुम्ही काही इथं नाश्ता करू शकता, ज्यूस भेटू शकतो, काही भेटू शकतो. आणि बसण्यासाठी बघा कसं एकदम मस्त आहे. एक नंबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कधीही येऊ शकता, ज्यूस वगैरे पिऊ शकता. सायकलसाठी एक ज्यूस तर नारळ पाणी पण आहे, नाश्त्यासाठी पण आहे. ओके ठीक आहे. ओके सर. ओके ओके. हे बघा, प्रवास माझा पूर्ण म्हणजे पूर्ण समुद्राच्या शेजारून आहे. आणि सकाळी सायकल खराब झाल्यामुळं थोडा लेट झाला, आणि पूर्ण समुद्राच्या शेजारून आहे माझा. आणि मी हा माझा रोड आहे, ह्या साईडला जायचं आहे. मी आज परत आणि केरळमध्ये राहणार आहे, त्याच्यानंतर मी उद्या कर्नाटकमध्ये जाणार आहे. ओके ठीक आहे, चला आता जाऊ. Thank you.